कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वीस हजार एवढे पैसे कुठून आणले? मला संबळ वाजून मिळाले. म्हणाले बोलते ना, माझ्यासाठी शेवटी माझ्या संबळच धावून येणार. मुक्ता संबळ वाजून एवढे पैसे कुणी कस काय देईल? मुक्ता तू खरं सांगतेस ना? अण्णा तुमच्याशी कधी खोटं बोलन का? आपल्या गावातल्या मंदिरात एक माणूस आले होते, ते देवी आईकडे नवस बोलले होते मुलगा व्हावा म्हणून. देवी आईनं त्यांचं ऐकलं आणि त्यांना 5 वर्षानंतर मुलगा झाला. नवस फेडायला ते तिकडे आले होते. माहित नाही का, त्यांनी मला आनंदाचा संबळ वाजवायला सांगितलं आणि एवढं बक्षीस पण दिलं. असं पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. त्यांनी मूल बाळ व्हावं म्हणून नवस नाही केला, तर फक्त मुलगा व्हावा म्हणून नवस केला. मला राहून राहून त्यांना विचार असं वाटलं की मुलगी का नको. म्हटलं उगाच चिडतीन, मी एकाच तमाशा होय. मग तिचा चेहरा पण आला डोळ्यासमोर, मावा प्रश्नच गिळून टाकला. आता भक्तीच्या लग्नाची सगळी काळजी मिटली. मुक्ता अगं तुझा जन्म झाला ना, तर माई पण इच्छा होती की मला पहिला मुलगाच व्हावा, म्हणजे लगेच हाताखाली येईल. पण तू झाले आणि मी थोडा नाराज झालो. आणि आता आता माई पोरगी 10 पोरांचं काम एकटी करते. येळ प्रसंगी बापाची जागा घेऊन घराचा आधार होऊन उभी राहते. खरच मुक्ता तू पोटाला आली आणि माया माझ्या जन्माचं कल्याण झालं पुरी. तुम्ही आधी आचाऱ्याला फोन लावा आणि गुलाबजाम आणि जास्तीच्या जेवणाचं सांगा. आम्ही आता लगेच सांगतो की हे काय. या निमित्तानं संबळ हातात घेतलंच आहे तर तो खाली ठेवू नकोस. स्पर्धाजवळ दादांना दिलेला शब्द आठवतोय ना? या स्पर्धेमध्ये तुला फक्त जिंकायचंय आणि जर का तू न जिंकता आलीस तर या घराचा उंबरठा मी ओलांडू देणार नाही तुला. आणि मी जरी जिंकले तरी मी परत त्या घरी नाही जाणार. मी फक्त रेणुकाताईंचं लग्न टिकावं म्हणून करते. मला त्या घरात कोणाचाच राग नाहीये. उलट मलाच सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. मला स्पर्धेसाठी तयार करणारे माय गुरु भाऊ काका, सगळ्यात मोठ्या पाठराखीण आजी, मोठी आई, हे सगळे त्या घरात आहेत. त्यांना त्रास होईन असं मी नाही वागणार. त्यांना त्यांच्या मुक्ताला जिंकताना बघायचंय, हे त्यांचं स्वप्न आहे. मी लई म्हणजे लई मेहनत घेणार. रेणुका पास झाला आता, ऊठ आणि आवरा लगे, वेचकरचे कधीही येतील. हा आणि एवढं बघा, आम्ही आता ना मुक्तशी बोलतो आणि काही झालं ना तरी तिला आपल्या घरी नक्की घेऊन येणार होत. तुला चांगलं माहितीये आमच्यापैकी कुणीही तिच्याशिवाय राहू शकत नाही. हो मला पण चैन पडत नाही हो. ऐक बाळा असं नाही करू. अग दादा मला नाही जायचंय. नका पाठव तुम्ही मला दादा. आणि माझी पाठवणी करायची असेल तर मुक्ता बहिणीला परत घेऊन या. तिच्या गळ्यात पडून रडल्याशिवाय मी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. हे बघ ऐक माझं, जावं लागेल बाळा तुला. रीतिरिवाज आहे हा, ज्याच्या नावाची तुला हळद लागली आहे, ज्याच्या नावाचं तू मंगळसूत्र घातलंयस, ज्याच्या नावाच्या तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या आहेत, मुलीने पुढचं आयुष्य त्याच्या घरी काढायचं असतं. हा रीतिरिवाज आहे, ही परंपरा आहे. मालक
अरे वेद भाऊंच्या घरचे सगळे आलेत. आलो आलो एक माझ इथेच तर आहेस. कधी येऊन भेटू शकतेस? आम्ही येऊन तुला भेटत राहू. हो की नाही? चल. अरे नमस्कार. नमस्कार. हे काय रेणुकाने अजून आवरलेलं नाही वाटत? ते मी हो रेणुका तयारच होतीये. होईल तयार 5 मिनिटात. राहुसाहेब, काल जे घडलं ते आपण सगळ्यांनी विसरायला हवं. काय की त्याशिवाय दोन्ही कुटुंबाचा पुढचा प्रवास चांगला होणार नाही. आता आमच्याकडेच बघा ना, आम्ही झालं गेलं विसरून सगळं सोडून देऊन तुमच्या समोर उभे आहोत. हो ना, तसं पाहायला गेलं तर ठेच आम्हाला सुद्धा लागलीय. काल सुनेशिवाय घरी गेलो, लोकांना उत्तर द्यावी लागलीत आम्हाला. तरी काही तक्रार न करता आम्ही इकडे उभे आहोत. नशीब वेदची आत्या काल घरी नव्हती. सुनेशिवाय आम्ही आलेलं बघून तिने भयंकर थैत्याट केलं असतं. आज तिला फ्लाईट मिळालीय. आम्ही गावी जाईपर्यंत ती पोचेल. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणूयात. आणि मुलांच्या भविष्यासाठी आनंदाने हसत खेळत रेणुकाची पाठवणी करा. चला गाई करायला हवी. हो रेणुका प्लीज. अरे वेद, मी घरी येणार नाही असं म्हटलंय का? मी नक्की येणार, पण माझ्या अटी मान्य झाल्या तरच. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.